न्यू इंग्लिश स्कूल मडुरा या शाळेचा वार्षिक स्नेह संमेलन व पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. स्पर्धात्मक युगात स्वतः तारण्यासाठी अभ्यास व मैदानी खेळ यांची सांगड घाला असे मार्गदर्शन सावंतवाडीचे उपविभागीय पोलीस अधिकारी दयानंद गवस यांनी केलंय. न्यू इंग्लिश स्कूल मडुरा या शाळेचा वार्षिक स्नेह संमेलन व पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. यावेळी सावंतवाडीचे उपविभागीय पोलीस अधिकारी दयानंद गवस, रवळनाथ विद्यामंदिर ओटवणे शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र देसाई, संस्थेचे प्रशासकीय अधिकारी टी एल मोरे, शाळेचे मुख्याध्यापक एच व्ही मालवणकर, शालेय समिती सदस्य प्रकाश कावडे, भेडशीचे मुख्याध्यापक धुरी सुरेश कावडे, श्रीकृष्ण भोगले, तुकाराम शेटकर आदी उपस्थित होते. यावेळी शिवकालीन व ऐतिहासिक वस्तूंच्या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. हे प्रदर्शन तुकाराम उर्फ कांता रावळ यांनी भरवले आहे. आज अनेक माध्यमे आहेत. उत्तुंग यश मिळवण्यासाठी उद्दिष्ट घेऊन पळावे लागते, तरच यश खचित आहे. धाडस हे तरुणांनी करायचे असते. धाडस करा, जीवनात नावलौकिक मिळवा आणि आपल्या शाळेला कधीच विसरू नका असे रवळनाथ विद्यामंदिर ओटवणे शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र देसाई यांनी सांगितले. स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी न्यूनगंड सोडून आत्मविश्वास वाढवा, यश तुम्हाला खचितच मिळेल. इच्छित ध्येय साध्य करण्यासाठी स्मार्टफोन सारख्या उपकरणाचा त्याग करा, त्याला दुश्मन बनवा. येथील मुले तल्लख बुद्धीची आहेत. स्पर्धात्मक युगात तारण्यासाठी अभ्यास व मैदानी खेळ यांची सांगड घाला. त्याचबरोबर कायदा जाणून घ्या. तसेच सर्वात जास्त दुचाकी वाहनांचे अपघात सिंधुदुर्गात घडतात. यासाठी आपले जीवन चांगले घडवण्यासाठी मन लावून अभ्यास करा, आत्मविश्वास वाढवा, आलेल्या संधीचा सदुपयोग करा असे आवाहन सावंतवाडीचे उपविभागीय पोलीस अधिकारी दयानंद गवस यांनी केले. परंतु नंतरचे जे दोन टप्पे आहेत, फिजिकल अँड इंटरव्ह्यू. तर फिजिकल मध्ये आपली कोकणातल्या मुलांनी जी नैसर्गिक आपल्याला जी देणगा आहे, डोंगर वगैरे चढून आपली जी स्टॅमिना जो मिळवला पाहिजे, त्या स्टॅमिनामध्ये आपण कमी पडतोय हे मला आता इथे आल्यानंतर जाणवलं. कारण मध्यंतरी 4-20 वर्षात कोकणाशी मी यायचो, पण चाकरमध्ये आला, गणपती दादा एक पूजा केली, इकडे 4-5 मित्रांना भेटलं फिरलं की परत मुंबईला गेलं. परंतु 2016 पासून मी ज्यावेळी इथे आलोय, त्यावेळी मी बघतोय की माझा जो तरुण वर्ग आहे तो कुठेतरी थोडासा भरकटल्याचा दिसतोय मला. आणि त्या भरकटण्यामागे बरीचशी कारणं आहेत, त्याचा देखील अभ्यास केला. आणि त्या सगळ्यातलं मोठं कारण हा माझा स्मार्ट मोबाईल, याचं नावच स्मार्ट दिलंय, पण तो कोणासाठी, याचा स्मार्टपणे उपयोग करणाऱ्यांसाठी. मित्रांनो, ह्या स्मार्टफोनचा उपयोग 10वी पर्यंतच्या मुलांना नाहीये, किंबहुना 12वी पर्यंतच्या मुलांना देखील नाहीये. परंतु हेच मी बघतोय की 10वी आणि 12वीच्या मुलांच्या हातात हे जास्त आहे आणि त्याला जबाबदार आहेत पालक. माती मला एका स्वातंत्र्याच्या फिंकीला जन्म दिला आणि ही स्वातंत्र्याची फिंकी पुढे शिवनेरीवर गेली, तेव्हा एका दिव्याच्या रूपाने प्रगटली, तो दिवा पुढे सह्याचा छावा झाला. माझ्याकडे घरांनी ते आठवी मध्ये आलो होतो आणि माझ्याकडे घर पॅन्टही नव्हती, घालण्यासाठी पॅन्ट नव्हती. माझ्या जी पोलीस साहेबांनी सांगितलं की फाटकी पॅन्ट घालून इथे आलो होतो आणि इथे आमचे घाटवर पण घेऊन राहते. ते घाटवर सरांनी मला पॅन्ट आणि खाकी पॅन्ट आणि पांढरा शर्ट दिलं होतं. त्याच्यावरती मी 3 वर्ष काढली. ते देखणं फक्त सातामध्ये उतरावाचा आधी शिवचक्रपती. ते देखणं फक्त आता खांद्यावरती पेरलं या घेणं लिहिलं ते राजा शंभू चक्रपती. पण माझ्या गुरुजी